आज प्रजासत्ताक दिन आहे, त्यानिमित्ताने अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम राबवले जातात। आज रामशेठ ठाकूर यांच्या शाळेत देखील रक्तदानाचं कार्यक्रम आयोजित केलं आहे। आपल्यासोबत काही कार्यक्रमातले आहेत उपस्थित, तर त्यांच्यासोबत बातचीत करू। सर, आजच्या कार्यक्रमाबद्दल काय या नात्याने सर्व रक्तदात्यांचे आभार मानतो, कारण की त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम सक्सेसफुलच होणार नाही। ते दरवर्षी आमच्याकडे येतात, रक्तदान करतात, जवळजवळ 100 जण या आपल्या कार्यक्रमामध्ये येऊन सहभागी होतात व रक्तदान करतात। आत्तापर्यंत 60 डोनर रक्तदान देऊन झालेलं आहे आणि रक्तदान कार्यक्रम चालू आहे। त्याचबरोबर आम्ही मोफत आरोग्य चिकित्सासुद्धा लावतो, त्यांच्या ब्लड टेस्ट करून दिल्या जातात। नमस्कार, मी प्रशांत पाटील, शिवसह्याद्री संशोधन सामाजिक संस्था चा सदस्य आहे। गेली ह्या संस्थेसोबत आम्ही 6 वर्ष झाले कार्यरत आहोत। संस्था 9 वर्ष झाली जुनी आहे आणि दरवर्षी 6 जानेवारीला आम्ही ब्लड डोनेशनचा कार्यक्रम घेतो। ह्या संस्थेमध्ये जवळजवळ मी 6 वेळा ब्लड डोनेशन केलेलं आहे आणि मी स्वतः ज्या माझं 18 वय झालं होतं तेव्हापासून ते आत्तापर्यंत मी ब्लड डोनेशन दरवर्षी करतो। वर्षातून 3 वेळा करतो, त्यासोबत मी प्लेटलेट डोनेशनही करतो। प्लेटलेट डोनेशन मी मंथली एकदा करतो, म्हणजे वर्षातून 12 वेळा करतो। तर माझं सर्वांना आव्हान आहे की तुम्ही रक्तदान करा, प्लेटलेट डोनेट करा, रक्तदान श्रेष्ठ दान। थँक्यू। 9 वर्ष आहे ब्लड डोनेशन कॅम्पचं। या कॅम्पमध्ये प्रत्येक वर्षी कमीत कमी 100 डोनर प्लेटलेट डोनेशन प्लस ब्लड डोनेशन करत असतात। जसं मला सगळी जाणी होता, हा प्रत्येक वर्षी आज 9 वर्ष चालू आहे। प्रत्येक वर्षी आम्ही यशस्वीरित्या हा कार्यक्रम पार पाडत असतो। मॅम, प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात आणि आपण एक आगळा वेगळा असं रक्तदानाचा कार्यक्रम, म्हणजे श्रेष्ठ दान एक रक्तदान श्रेष्ठ दान असं हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला, तर त्याबद्दल एकंदरीत काय सांगितलं? आपण दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि रक्तदान शिबिर आणि प्लेटलेट डोनेशन कॅम्प आपण भरवतो आहोत आणि हा भरवण्याचा एकच उद्देश आहे की जनजागृती होणे की प्लेटलेट डोनेशन करताना किंवा रक्तदान करताना आपले कोणतेही मनामध्ये शंका न ठेवता रक्तदान करावे, कारण आपण त्यामुळे खूप लोकांचे जीव वाचवतो। आणि दरवर्षीप्रमाणे शिवसह्याद्री सामाजिक संस्था आणि जागृती महिला मंडळ आणि यावर्षी जाऊ फाउंडेशनच्या वतीने हा कॅम्प आयोजित केलेला असतो। आपण कर्करोग झालेल्या लोकांना आपण हे रक्तदान करत आहोत आणि यावर्षी आपण रक्त शिबिर सन्मान आपण सर्व डॉक्टरला केला तर 7 वर्ष पूर्ण केलेला आहे। या रामशेठ ठाकूर शाळेमध्ये जे कॅम्प केले त्या मेडिकल कॅम्पमध्ये आम्ही माय मेडिकल कॅम्प आलो आहे, नो युअर बॉडी करून आमची मेडिकल कॅम्प आहे। त्यामध्ये आम्ही पूर्ण रक्त तपास असेल, थायरॉईडची, लिव्हर प्रोफाईल, किडनी प्रोफाईल आणि सगळे लिपिड प्रोफाईल, ओबेसिटी जे सगळे प्रोफाईल येतात ते सगळे करतात। बाहेरची प्राईस आहे 500-1000 असे असतात आणि कॅम्पचे तर्फ 99 ठेवले हे NABL रिपोर्ट आहेत। सगळे ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण पॅन इंडियामध्ये कुठलाही डॉक्टरला दाखवू शकतो आणि हे जे कॅम्प आहेत ते पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही डॉक्टरला दाखवू शकतो आणि माय मेडिकल तर्फे ठेवले आहे। पहा फक्त साम्राज्य, साम्राज्य एक पाऊल प्रगतीकडे।